नमस्कार, लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत. मी मयुरी कुंभार. पाहूयात आजच्या काही राजकीय घडामोडींचा आढावा. विधानसभा निवडणूक 2019 अनुषंगानं 288 जत विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेचे नामनिर्देशन पत्र घेण्याची प्रक्रिया ही आज दिनांक 27/9/2019 रोजी सुरू झालेली आहे. सदर नामनिर्देशन पत्र घेण्याची अंतिम मुदत ही दिनांक 4 ऑक्टोबर 2010 रोजी असणार आहे. या दरम्यान ज्या सार्वजनिक सुट्ट्या आहेत त्या सुट्ट्यांच्या दिवशी उमेदवारांकडून अर्ज स्वीकारले जाणार नाही आहेत. उद्या चौथा शनिवार असल्यामुळं, चौथा शनिवारसुद्धा शासकीय सुट्टीचा शनिवार आहे, त्यामुळं उद्यासुद्धा नॉमिनेशन फॉर्म स्वीकारले जाणार नाही आहेत. सदर प्राप्त नॉमिनेशन फॉर्मची जी छाननी असणार आहे ती दिनांक 5 ऑक्टोबर 2019 शनिवारी आपल्या याच कार्यालयामध्ये होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा जो अंतिम दिनांक आहे तो दिनांक आहे 7 ऑक्टोबर 2019. त्यानंतर निवडणुकीच्या अनुषंगाने जे लिस्ट ऑफ कॉन्टेस्टिंग कॅन्डिडेट असणार आहेत, म्हणजे जे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची जी अंतिम यादी आहे ती आपण प्रसिद्ध करणार आहोत. आणि जे काही आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान घेण्यासाठी ज्या शिक्षक कर्मचाऱ्यांचे जे प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे तो कार्यक्रमसुद्धा आपण निश्चित केलेला आहे. त्या अनुषंगाने दिनांक 30/9 आणि 1/10 असे 2 दिवस आपण बालाजी मंगल कार्यालयामध्ये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त मतदान कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण घेणार आहे. पहिलं प्रशिक्षण घेणार आहे. दुसरं प्रशिक्षण जे असणार आहे ते दुसरं प्रशिक्षण 11/10 आणि 12/10 असे 2 दिवस असणार आहे. ते दुसरं प्रशिक्षण असणार आहे. आणि याच कर्मचाऱ्यांना आपण एक तिसरं प्रशिक्षण हे मतदानाच्या आदल्या दिवशीसुद्धा देणार आहोत. म्हणजे आपण ज्या EVM आणि VVPATचा वापर करून जे मतदान घेणार आहे त्या EVMबाबत या निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना एकदम त्यांचं प्रॅक्टिस व्हावं, त्यांना योग्य पद्धतीने त्या मशीन्स त्यांच्याकडून हाताळल्या जाव्यात यासाठी आपण त्यांच्याकडून हँड्स ऑन ट्रेनिंगसुद्धा त्यांना देऊन आपण त्यांना एकदम प्रशिक्षित करणार आहोत. त्यामुळं 288 जत विधानसभा मतदारसंघामध्ये जी काही निवडणुकीची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया एकदम सरळपणे आणि सुलभ रीतीने आपण राबवणार आहोत. आपण आपल्या प्रशासनाची निवडणूक घेण्याच्या अनुषंगाने जी तयारी आहे, पूर्वतयारी, ती आपण पूर्णपणे केलेली आहे.